काल राज्यात मराठा समाजाचे विविध ठिकाणी आमदार खासदार आणि त्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. काल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर मराठा समाजाचे कार्यकर्ते धरणे आंदोलनाला बसले होते. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची दानवेंची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. तसेच मराठा आरक्षणाच्या बाबतीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यभर खासदार व आमदार यांच्या घरासमोर मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठा समाजातील आंदोलक कार्यकर्त्यांशी भेट घेत निवेदन स्वीकारले. दुसरीकडे उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांच्यासोबत धक्काबुक्की झाली. याबाबतीत घडलेल्या प्रकारावर रावसाहेब दानवे यांनी मोघल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपची पद्धत आहे अशी टीका उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.